नमस्कार। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, दरम्यान ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाकडून झालेल्या मारहाण प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून, उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हल्लाबोल करत फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। दरम्यान यासंदर्भात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा लाचार गृहमंत्री असा उल्लेख केला। एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे नाराज आहेत। एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील नेत्यांच्या दबावाखाली आहे म्हणूनच ते कारवाई करत नाही। एवढंच नाही तर या संदर्भात पुढे बोलत असताना जनतेशी प्रामाणिक राहून फडणवीस यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा। खरंतर महिलांचा सन्मान हा फक्त बोलून होत नाही, तो आपल्या कृतीतून देखील दाखवावा लागतो। उगाचाच फुकाटच्या यात्रा काढू नका। त्याचबरोबर तुमच्या जर आरोपीवर कारवाई करण्याची हिंमत नसेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्या, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे। एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या संदर्भात कारवाई करावी, अन्यथा आम्हाला कोर्टात जावं लागेल, असं देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। त्यामुळे राजकोलतामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून यासंदर्भात आता भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।